बेडूक आणि बैल। कोणे एकेकाळी एका सुंदर तलावात बेडकांचा एक समूह राहत होता। ते सगळे एकत्र आनंदात राहत होते। ते दिवसभर एकत्र खेळायचे आणि कामात एकमेकांची मदत करायचे, पण तरीही सगळे बेडूक एकसारखे नव्हते। एक बेडूक हा सर्वांपेक्षा जास्त बारीक होता। तो अगदी उंच दगडावर उडी मारू शकत असे। एक बेडूक सर्वांपेक्षा जास्त चपळ होता। तो इतरांना माशा दिसण्याआधीच त्या पकडू शकत असे। तिथे अजून एक बेडूक होता, ज्याचं नाव होतं मॅक्स। तो सर्वात मोठा बेडूक होता। दर दिवशी मॅक्स जेवणात एक डझनहून अधिक मध आणि कीटक खायचा। बाकी सगळे बेडूक त्याच्या आकारामुळे त्याला टरकून असायचे आणि मॅक्सला सर्वांसमोर पुढे पुढे करायला आवडायचं। त्याला त्याच्या आकाराचा गर्व होता। तो नेहमी इतर बेडकांची थट्टा करत असे। ओ तू सर्वात उंच दगडावर उडी मारू शकतोस, म्हणजे तुला मारू शकणाऱ्या इतर प्राण्यांपेक्षा जास्त वेगात पळू शकशील तू। ही तर चांगली गोष्ट आहे, पण मला याची गरज वाटत नाहीये, कारण जगात माझ्या एवढा मोठा प्राणीच नाहीये। तुला खरंच असं वाटतं जगात मॅक्सहून मोठा प्राणी नसेल? हे मी कसं सांगू, आपण आजवर मोठा प्राणी पाहिलेलाच नाही। त्यांचा तलाव जंगलात अगदी खोलवर होता, त्यामुळे त्या तलावात पाणी प्यायला इतर प्राणी येत नसत। त्यामुळे प्रत्येकाला वाटत असे की खरंच मॅक्स जगातील सर्वात मोठा प्राणी आहे। मॅक्सला सुद्धा असंच वाटायचं। मी किती सुदैवी आहे, या जगातला सर्वात मोठा प्राणी आहे। मॅक्सला चार लहान मुलं होती। ती सगळी इतर बेडकांसोबत तलावाजवळ खेळत असत। चला आपण त्या झाडापलीकडे जाऊन खेळूया, तिथे कितीतरी मोठे दगड आहेत। नको, मी तिथे नाही येणार, माझ्या आईने मला तलावाच्या या बाजूला खेळायला सांगितलंय। तू घाबरू नकोस, माझे बाबा आकाराने जगात सर्वात मोठे आहेत। तू काळजी करू नकोस, आपण संकटात सापडलो तर त्यांना हक्का मारू। नको राहू दे, आई मला खूप रागवेल। तू काळजी करू नकोस, जर ती तुला ओरडली ना, आपण माझ्या बाबांना तिला समजवायला सांगू, मग ती तुला काहीही बोलणार नाही। ठीक आहे, चला जाऊया। एकही क्षण न दवडता मुलं उड्या मारत तलावाच्या दुसऱ्या बाजूला निघून गेली, एका मोठ्या झाडाच्या पलीकडे। त्या झाडाच्या पलीकडे अजून एक छोटा तलाव आहे हे पाहून ते चकित झाले। अरे तुम्ही पाहिलंत का, इथे अजून एक तलाव आहे। मला वाटलं होतं या ग्रहावर आपला फक्त एकच तलाव आहे। अरे आपण असा विचार करता कामा नये, आपल्याला माहित नसलेल्या कितीतरी गोष्टी आहेत। आपला ग्रह खूप मोठा आहे। आपण नुसतं बोलत राहणार आहोत का, चला खेळूया। ते तिथे सगळ्यात उंच दगडावर चढले आणि एका मागोमाग तलावात उड्या मारू लागले। अचानक जमीन थरथरायला सुरुवात झाली। अरे बाप रे, हे काय होत आहे? जमीन अचानक का थरथरते? बाप रे, आपण तलावातून बाहेर पडायला नको होत, आपण सगळे मरणार आहोत। अरे बाप रे, तो कोण आहे? ते सगळे घाबरले होते, कारण त्यांनी एक विचित्र दिसणारा प्राणी तलावाकडे येताना पाहिला। तो प्राणी मोठ्या दगडासारखा उंच होता। त्याने टाकलेल्या प्रत्येक पावला सोबत त्याचं पोट हलत होतं आणि तो जोरदार आवाज करत होता। ती सगळी घरी परत जाण्यासाठी दगडावर उड्या मारू लागली, पण छोटासा लाल बेडूक घसरला आणि परत तलावात पडला। अरे नाही, थांबा, बाहेर ये, तो तुला खाऊन टाकेल। हा आवाज नक्की कुठून येतोय बरं? कोण आहात तुम्ही सगळे? मी तरी आधी तुम्हाला पाहिलेलं नाहीये। मला माफ कर मोठ्या प्राण्या, तू मला खाऊ नकोस। काय, तुला खाऊ? मी तुला का म्हणून खाऊन टाकू? मी फक्त पाणी पिण्यासाठी आलो होतो। याचा अर्थ तू आमच्यावर हल्ला करणार नाहीयेस? अजिबात नाही, मी बेडकांना खात नाही। मग तू नक्की काय खातोस? तू एवढा मोठा कसा झालास? माझे बाबा एका दिवसात कितीतरी कीटक खातात, पण तरीही ते आकाराला तुझ्या अर्धे सुद्धा नाहीयेत। तुझे बाबा म्हणजे एक बेडूक? ते कधीही माझ्या एवढे मोठे होऊ शकणार नाहीत। जन्मतःच माझा आकार एवढा आहे।
प्रत्येक प्राण्याचा स्वतःचा वेगळा आकार असतो. याचा अर्थ जगात असे प्राणी सुद्धा आहेत जे तुझ्याहून मोठे आहेत. अर्थातच मुलं इतर प्राण्यांविषयी ऐकून चकित झाली जे या बैलापेक्षाही मोठे आहेत. ते तिथे बराच वेळ बसून इतर प्राण्यांच्या गोष्टी ऐकत होते. थोड्या वेळात रात्र झाली. आता त्यांनी त्यांच्या नवीन मित्राचा निरोप घेतला. चला पटकन घरी जाऊया, कधी एकदा बाबांना सांगतोय असं झालंय. हो चला. सगळी मुलं सरळ मॅक्स कडे गेली आणि झालेला सगळा प्रकार त्याच्या कानावर घातला. त्यांचे किस्से एवढे रंजक होते की ते ऐकायला सगळे बेडूक जमा झाले. माझ्या लाडक्या लहान मुलांना, तुम्ही आता म्हणालात की तो जो कोणी प्राणी आहे तो माझ्याहून मोठा आहे. खरच का? फक्त एवढंच नाही बाबा, तो म्हणाला की त्याच्याहून मोठे प्राणी सुद्धा आहेत आणि ते त्या तिकडच्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. हा, आणि तो हे सुद्धा म्हणाला की तुम्ही कधीही त्याच्या एवढे मोठे नाही होऊ शकणार. तो खोट बोलतोय. कोणीही माझ्या एवढा मोठा कसा असू शकतो? त्याने तुम्हाला फसवलं. तुम्हाला फसवण्यासाठी त्याने नक्कीच स्वतःला फुगवलं असणार. तो नक्कीच खोट बोलतोय. हे खरं असू शकत मॅक्स. मी नेहमी इथे पाणी प्यायला येणाऱ्या पक्ष्यांशी बोलतो. मी त्यांच्याकडून इतर प्राण्यांचे किस्से ऐकलेत. आपण सर्वात मोठे आहोत असं समजणं ही आपली सर्वात मोठी चूक ठरू शकते. खर तर तू चुकतो आहेस. मी नाही. मी या ग्रहावरील सर्वात मोठा प्राणी आहे आणि हेच खरं सत्य आहे. आपण सगळे उद्या सकाळी जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहूया का? मुलं म्हणाली की हे मोठे प्राणी तिथे पाणी प्यायला येतात. आपण सकाळी तिथे जाऊ, मग आपल्याला सत्य काय ते कळेल. सगळे तयार झाले पण मॅक्सला खूप राग आला होता. त्याला सिद्ध करायचं होतं की तो सर्वात मोठा प्राणी आहे, नाहीतर त्याचा कोणीही आदर करणार नाही. नाही, काही पण असो, आपण हा निर्णय आताच घेणार आहोत. कोणी माझ्या मुलांना फसवू शकत नाही. त्या बैलाला काय वाटलं, तो माझ्या मुलांना खोटं बोलेल आणि फसवेल. मी त्याच्या एवढा मोठा होऊ शकत नाही म्हणण्याची त्याची हिम्मत कशी झाली? मॅक्सने त्याची पाठ ताणली आणि तो सरळ उभा राहिला. त्याने मग त्याचं पोट फुगवलं आणि त्याचा आकार अजून मोठा झाला. मला सांग, तो एवढा मोठा होता का? नाही, याहून मोठा. मॅक्सने त्याचं पोट अजून थोडं फुगवलं. मला सांग, तो खरच एवढा मोठा होता का? नाही, अजून मोठा. मॅक्स, तुला हे सिद्ध करायची गरज नाहीये. प्रत्येक प्राण्याची वेगळी खासियत आहे. मला खात्री आहे, कितीही मोठा असला तरी तो बैल कधीही आपल्यासारख्या उड्या मारू शकणार नाही. मॅक्स, हा मूर्खपणा बंद कर, तुला त्रास होऊ शकतो. पण मॅक्स हार मानायला तयार नव्हता. त्याला त्याच्या मित्रांचा सल्ला अजिबात ऐकायचा नव्हता. काहीही करून तो बैला एवढा मोठा आहे हे त्याला ऐकायचं होतं. कोणाचंही न ऐकता त्याने पोट थोडं अजून फुगवलं. हा, तो बैल खरच एवढा मोठा होता का? नाही बाबा, याहून मोठा होता. मॅक्सने आता अजून पाठ ताणली आणि पोट अजून जास्त फुगवलं. खरच एवढा मोठा होता का? याहून मोठा. मॅक्सचा चेहरा निळा पडला होता. तो अजून थोडा वाकला व त्याचे डोळे बाहेर आले होते. खरच तो माझ्या अपेक्षा मोठा होता का? मॅक्स थांब, तू स्वतःला त्रास देतोयस. मला सांगा, तो एवढा मोठा होता का? नाही बाबा, अजून मोठा. तो बेडूक योग्य बोलत होता. मॅक्सला त्रास होत होता. त्याची पाठ ताणलेली होती व डोळे बाहेर आले होते आणि त्याचं पोट फुगल्यामुळे दुखत पण होतं. पण त्याने हार मानली नाही. त्याला सिद्ध करायचं होतं की तो सगळ्यात मोठा आहे. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि अजून पोट फुगवलं. माझा एवढा खरच मोठा होता का? नाही बाबा. नाही बाबा. नाही बाबा. नाही बाबा. पण आता खूप उशीर झाला होता. मॅक्सचं पोट फुटलं होतं. त्याने शरीराच्या क्षमतेबाहेर पोट फुगवलं होतं.
त्याची बिचारी मुलं खूप रडत होती. सगळे दुखी झाले होते. मॅक्स माझ्या मित्रा, तू आमचं ऐकायला हवं होतंस. आपण सगळे आपापल्या परीने मोठे आहोत. कधीही दुसऱ्याची नक्कल करायचा प्रयत्न करू नका.